You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लिवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. माणिक चौक येथील एटीयू संस्थेच्या जदीद उर्दू प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी यांच्या पुढाकारातून साहेबान जागीरदार आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचे प्रारंभी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी, संस्थेचे चेअरमन मतीन सय्यद, व्हाईस चेअरमन असगर सय्यद, सचिव तन्वीर चांद, माजी नगरसेवक सादिक शेख, नासिर अब्दुल्ला शेख, मौलाना शफीक काजमी, तन्वीर शेख, समीर बेग, गुलाब दस्तगीर, असगर पटवा, मुजफ्फर कुरेशी, रबनवाज सुबेदार, शाहनवाज शेख, अब्दुल खोकर, अकील शेख, रियाद शेख, मुख्याध्यापक नासिर खान, अनवर शेख आदी उपस्थित होते. साहेबान जागीरदार म्हणाले की शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम असून शिक्षणाने समाजाची प्रगती साधली जाणार आहे. अल्पसंख्याक समाजातील मुला मुलींनी उच्च शिक्षण घेण्याची गरज आहे. सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. एटीयू या शैक्षणिक संस्थेने शहरातील अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुजाहिद कुरेशी म्हणाले की लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजात शिक्षणाबद्दलची जागृती होणे आवश्यक आहे. शिक्षण फक्त नोकरीपुरते मर्यादित न राहता शिक्षणाने चांगले नागरिक घडत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन मतीन सय्यद यांनी जीवनात अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. मैं खान नासिर ख्वाजालाल, हेड मास्टर एटीयू जदीद उर्दू प्राइमरी स्कूल, केयर ऑफ चांद सुल्ताना हाई स्कूल, अहमदनगर. अल्हम्दुलिल्लाह, आज तालीमी साल 2023-24 शुरू हुआ है और अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के करम से हमारे अपने एटीयू जदीद प्राइमरी स्कूल में फर्स्ट क्लास के पहले ही दिन 117 एडमिशन हुए. और दूसरी, तीसरी और चौथी के 50. ऐसे अल्हम्दुलिल्लाह पहले ही दिन 167 एडमिशन यहाँ पर हो चुके हैं. पेरेंट्स ने आपने पूरे टोटल मिला करके 550 के ऊपर बच्चे हैं यहाँ पर. पेरेंट्स ने आपने हम पर भरोसा किया, इंशाल्लाह आपका भरोसा टूटने नहीं देंगे. उसी तरीके से यहाँ पर स्कूल की बस भी फ्री में चलाई जाती है और बस भी एक दो रोज़ में इंशाल्लाह शुरू की जाएंगी. और मैं और बोलूँगा कि भाई पहली क्लास के कुछ एडमिशन बचे हुए हैं, जो जो सरपरस्तों को अपनी पहली क्लास के अंदर एडमिशन कराना है उर्दू और सेमी इंग्लिश जहाँ पर भी, तो वो अपने बच्चों के एडमिशन जल्द आकर कराएं, इससे पहले के एडमिशन क्लोज हो जाए. बहुत बहुत शुक्रिया.